पूर्व सांसद दत्ता मेघी को विदर्भ साहित्य संघ द्वारा आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडल के 96 अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के स्वागत अध्यक्ष के रूप में चुना गया, जिस पर दत्ता मेघे इन्होंने कहा कि मुझे खुशी है कि मुझे साहित्य क्षेत्र की सेवा करने का सौभाग्य प्राप्त हुआ। विनोबा भावे यांच्या नावाने जगाभर सर्व भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पवित्र ठिकाणी हे संमेलन होत आहे याचा मला आनंद झाला। मला विनंती केली त्या लोकांनी, मी नागपूरचं जेव्हा अधिवेशन झालं होतं त्यावेळेला काम साहित्य मी केलेलं होतं, त्याच्यामुळं हा बहुमान होता। माझ्या वर्धा जिल्ह्यात हे संमेलन पहिल्यांदा होत आहे। आपल्यासारख्या लोकांनी या संमेलनात मदत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि म्हणून त्या संमेलनाचं मी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। याच्यामध्ये दाते इतर लोक वर्धा ॲक्टिव्ह आहे, चांगलं काम करतात, चांगले साहित्यिक लोक वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत आलेले आहे आणि म्हणून यावेळेला वर्धा जिल्ह्याचे भाग्य आहे की त्यांना एवढं मोठं संमेलन त्या ठिकाणी होत असल्यामुळं सर्व लोकांचा एकूण विचार नवीन विचार हे समाजासमोर येत असतात आणि या तरुण जे साहित्यिक लोक आहे त्यांची या देशाला फार गरज आहे। त्या गरजेतून आज मला असं वाटतं की चांगलं काम आहे, चांगल्या कामात मी नेहमीच जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत केलेली आहे। त्यातलं काही जास्त माहिती नाही, मी ऐकलं नुसतं, परंतु लालशिवासुद्धा एक चांगले साहित्यिक आहे आणि अनेक वर्ष वृत्तपत्रामध्ये काम करणारे सिनियर मोस्ट त्याला बांधणारा एक मोठा वर्ग आहे। अत्यंत स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात, कोणाला चांगलं वाटवा वाईट वाटवं तरी त्यांनी आपले विचार समाजासमोर नेहमीच अग्रलेखामधून किंवा इतर सर्व साहित्यामधून आजपर्यंत मांडलेले आहेत। हे कसं घडलं याची मला कमी तेवढा ॲक्टिव्ह नसल्यामुळं राजकारणामध्ये सर्व ठिकाणी राजकारण होत असं म्हणतात, परंतु चुकीच्या गावामध्ये मी कधी लक्ष देत नाही आणि मला आपण सांगता त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑफिशियली समजलं की असं असं झालं आहे, काय झालं कसं झालं हे मी त्या आल्यावर जरूर विचारेन। ते माझे चांगले मित्र आहेत लालशिवास, त्यामुळं मी त्याच्यामध्ये वर्धा जिल्हा हा गांधी विनोबा भावे यांच्या नावाने जगाभर सर्व भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा पवित्र ठिकाणी हे संमेलन होत आहे याचा मला आनंद झाला। मला विनंती केली त्या लोकांनी, मी नागपूरचं जेव्हा अधिवेशन झालं होतं त्यावेळेला काम साहित्य मी केलेलं होतं, त्याच्यामुळं हा बहुमान होता। माझ्या वर्धा जिल्ह्यात हे संमेलन पहिल्यांदा होत आहे। आपल्यासारख्या लोकांनी या संमेलनात मदत करणं हे आमचं आम्ही कर्तव्य समजतो आणि म्हणून त्या संमेलनात मी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। याच्यामध्ये दाते इतर लोक वर्धा ॲक्टिव्ह आहे, चांगलं काम करतात, चांगले साहित्यिक लोक वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून काम करत आलेले आहे आणि म्हणून यावेळेला वर्धा जिल्ह्याचे भाग्य आहे की त्यांना एवढं मोठं संमेलन त्या ठिकाणी होत असल्यामुळं सर्व लोकांचा एकूण विचार नवीन विचार हे समाजासमोर येत असतात आणि या तरुण जे साहित्यिक लोक आहे त्यांची या देशाला फार गरज आहे। त्या गरजेतून आज मला असं वाटतं की चांगलं काम आहे, चांगल्या कामात मी नेहमीच जेवढं शक्य आहे तेवढी मी मदत केलेली आहे। त्यातलं काही जास्त माहिती नाही, मी ऐकलं नुसतं, परंतु लालशिवासुद्धा एक चांगले साहित्यिक आहे आणि अनेक वर्ष वृत्तपत्रामध्ये काम करणारे सिनियर मोस्ट त्याला बांधणारा एक मोठा वर्ग आहे। अत्यंत स्पष्टपणे ते आपले विचार मांडतात, कोणाला चांगलं वाटवा वाईट वाटवं तरी त्यांनी आपले विचार समाजासमोर नेहमीच अग्रलेखामधून किंवा इतर सर्व साहित्यामधून आजपर्यंत मांडलेले आहेत। हे कसं घडलं याची मला कमी तेवढा ॲक्टिव्ह नसल्यामुळं राजकारणामध्ये सर्व ठिकाणी राजकारण होत असं म्हणतात, परंतु चुकीच्या गावामध्ये
कधी लक्ष देत नाही आणि मला आपण सांगता त्याच्यामुळे पहिल्यांदा ऑफिशियली समजलं की असं असं झालं काय झालं कसं झालं हे मी त्या आल्यावर करून विचारेन ते माझे चांगले मित्र आहेत बाल विश्वास।